परभणीतल्या एकाच आश्रमशाळेतून दहावीच्या परीक्षेसाठी बसले तब्बल 971 विद्यार्थी, पण शाळाच बंद असल्याचं शिक्षण आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट. हाकेच्या अंतरावर धरण असूनही उस्मानाबादच्या डोमगावच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण, रात्री अपरात्री कधीही होतो टँकरनं पाणी पुरवठा. एरंडाच्या बिया खाल्ल्यानं धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या 18 विद्यार्थ्यांना विषबाधा, 4 मुलांची प्रकृती गंभीर. यंदाच्या बजेटमध्ये तरी खान्देशवासियांना मिळणार का नवीन रेल्वे मार्ग, मनमाड धुळे इंदूर या प्रलंबित मार्गाची ही प्रतीक्षा. रत्नागिरीतल्या पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारांच्या वादाबाबत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला भाजपच्याच नेत्यांचा विरोध, भाजपचे माजी आमदार बाळा मानेंनी काढला निर्णयाविरोधात विराट मोर्चा. मुलांना साखळ दंडानं डांबलं 90 वर्षांच्या जन्मदात्या आईला, पोलिसांनी केली वृद्ध मातेची सुटका, निर्दयी मुलावर गुन्हा दाखल. नमस्कार, मी सुप्रिया. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आहे आपल्याकडे, ती म्हणजे आश्रम शाळेमधून तब्बल 971 विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेला बसलेले आहेत. बंद आश्रम शाळेतला हा सगळा धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांची हॉल तिकीटं बेवारसपणे पडून आहेत, तर बंद आश्रम शाळेमध्ये दहावीच्या 19 तुकड्या असल्याचं सांगितलं जात आहे. शाळेची चौकशी करण्याचे आदेश खरं तर देण्यात आलेले आहेत, मात्र हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. खरं तर ही शाळा अनेक महिन्यांपासून बंद आहे, मात्र तरी देखील या शाळेमधून 971 विद्यार्थी पेपरवर दाखवण्यात आलेले आहेत की ते दहावीसाठी बसलेले आहेत, तर त्यांचे हॉल तिकीट्स देखील रेडी आहेत, ते तयार आहेत. आणि हे सगळे हॉल तिकीट्स जे आहेत ते या शाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत, आणि तेव्हा जाऊन कुठे हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे आपण पाहू शकतोय. ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. आपण पाहतोय परभणीमधली ही महत्त्वाची बातमी आहे. आश्रम शाळेतून तब्बल 971 दहावीचे विद्यार्थी हे परीक्षेला बसणार आहेत आणि त्या स्वरूपाचे त्यांचे हॉल तिकीट्सही तयार आहेत. मात्र ही शाळाच बंद असल्यानं हे विद्यार्थी कसे काय परीक्षेला बसू शकतात हा देखील एक मोठा प्रश्न इथे निर्माण होतोय. त्यामुळे इथे कोणत्या प्रकारचा नेमका भ्रष्टाचार सुरू आहे हा एक प्रश्न इथे निर्माण झालाय. सेंटर जरी रद्द करण्यात आलं असलं तरी तिथं कारवाई होणार आहे काय, कारण मागच्या 5 वर्षामध्ये तिथं अशाच प्रकारे सगळं गैरव्यवहार चालू आहे. संबंधित शाळा ही समाज कल्याण विभागाशी संबंधित असल्यामुळे ते कारवाई समाज कल्याण विभागाकडून प्रस्तावित केल्या जाईल. शिक्षण विभागाचा त्या कारवाईशी काही संबंध येत नाही. मागच्या वर्षी परीक्षेच्या काळात त्या केंद्राला भेट दिली होती, पण बैठक व्यवस्था अपुरी असल्यामुळं आणि व्यवस्थित साधन सामग्री नसल्यामुळं सदर परीक्षेचे केंद्र बंद करण्याबाबतचा अहवाल आम्ही गतवर्षीच मंडळाकडे पाठवलेला होता. आश्रम शाळेच्या संदर्भात शिक्षण विभागामार्फत या वर्षामध्ये पत्र आलेलं असल्यामुळे त्या आश्रमशाळेची तपासणी या विभागातील अधिकाऱ्यामार्फत करण्यात आली. भेटीच्या दिवशी भेटीच्या वेळी ती आश्रमशाळा बंद अवस्थेत आढळून आलेली असल्यामुळे आम्ही तसं अहवाल शिक्षण विभागाचे औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे. जीवनाशी खेळ आहे. जे विद्यार्थी आयुष्यभर वर्षभर मेहनत करतात, परिश्रम घेतात आणि परिश्रम घेऊन मार्क्स घेतात आणि त्यांच्या कॉम्पिटिशनला जर अशा पद्धतीनं जर कोणी कॉम्पिटिशनला उतरत असेल, चुकीच्या पद्धतीनं परीक्षा घेतल्या जात असतील आणि चुकीच्या पद्धतीनं निकाल येत असेल, तर उद्या समाजाचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. शिक्षण आणि समाज कल्याण विभागाच्या परवानगी व मान्यतेने या आश्रमशाळेमध्ये 100 नाही 200 नाही तब्बल 971 विद्यार्थी दहावी परीक्षेस बसतात आणि ती शाळा ती आश्रमशाळा बंद अवस्थेत असते. आणि हा सर्व गौरवधंदा औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाकडून उघडकीस आणला जातो. यावरून परभणीतील स्थानिक शिक्षण व समाज कल्याण विभागाच्या कार्यशैलीवर एकूणच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी. IBN लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत, आपण पाहूयात. शाळा बंद असताना एवढे विद्यार्थी परीक्षेला बसलेच कसे हा एक महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतोय. त्यानंतर बंद शाळेमध्ये दहावीत 971 विद्यार्थी आले कुठून, संस्थाचालक मुख्याध्यापक गेले कुठे, बोगसगिरीच्या साखळीमध्ये कोण कोण मलिदा खाताय, जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी समाज कल्याण अधिकारी अनभिज्ञ आहेत का, या प्रकरणातील संस्थाचालक अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हा एक प्रश्न इथे महत्वाचा निर्माण झालेला आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यभरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याचबाबत आयबीएन लोकमतनं विशेष मोहीम सुरू केली आहे जागर पाण्याचा. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र व्हायला लागलेल्या आहेत. इथल्या रहिवाशांना आता तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. परांडा तालुक्यातल्या सीना कोळेगाव धरण सगळ्यात जास्त पाणी साठवण असणारं धरण आहे. मात्र धरणामध्ये पाणी साठा आता शिल्लकच नाही आहे, त्यामुळे या परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवते. डोमगावमध्ये तर लोकांना घागरभर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. महिला आणि लहान मुलांना रात्र जागून टँकरवर पाणी भरावं लागतंय. तर लोक हातातली सर्व कामं सोडून फक्त पाण्याच्या शोधात फिरतात. आता परांडा तालुक्यातील एका डोमगाव या गावात आहे. परांडा डोमगाव हे सीना कोळेगाव धरणापासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. 5 TMC धरण उस्मानाबाद जिल्ह्यातली चांगल्या सगळ्यात मोठ्या कॅपॅसिटी धरण असणारं सीना कोळेगाव धरण आहे. मात्र या धरणाच्या हक्क्याच्या अंतरावरती गाव पश्चिमी उभं आहे. आत्ता होईल रात्रीची वेळ आहे, मात्र रात्रीच्या वेळेसुद्धा या गावात लोक टँकरद्वारे गावात पाणी पुरवठा केला जातो व टँकरद्वारे गावात पाणी येतं. त्याच्यानंतर रात्रीसुद्धा लोकं जागून पाणी भरतायत. ही रात्रीची वेळ आहे, आपण बघू शकता गावात टँकर आलेले बच्चे कंपनी असेल किंवा काही पुरुष असतील किंवा महिला असतील. या महिला ह्या हौदावरती टँकरद्वारे ह्या हौदात पाणी सोडलं जातं व पाणी ह्या त्याच्यानंतर पाणी हे लोक गावात घेऊन जातात, आपल्या घरी घेऊन जातात. हे बघितलं गावात टँकरद्वारे कसा पाणी पुरवत आहे आपण बघू शकतो. हे टँकरद्वारे गावात पाणी सुरू आहे आणि पाण्यासाठी भरण्यासाठी काही लोक हे महिला हे करत आहेत, झुंबड उठली आहे पाणी भरण्यासाठी. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांना विचारूया. मला एक सांगा ताई, धरण अगदी जवळ आहे पण गावात पाण्याची भीषणता काय सांगा? आमची शेती गेली तर हे ताई आमचं काही नसल्यासारखंच वाटतंय आम्हाला. ते शेती नसल्यामुळं मग काय पाण्याचं तर असं आहे, परत शेती जाऊन पण पाणी असं भेटतंय आम्हाला. मग काय करायचं आम्ही? पाणी गावात काय परिस्थिती? पाणी आहे रात्रीच्या वेळी, अपरात्री कधी पण येते पाणी. शासन आमच्याकडे लक्ष देत नाही काहीच. एक तर आम्हाला पाणी पुरवठा कसलाच नाही, आम्हाला पाण्याची सोय लाईटीची सोय और एक तर संध्याकाळी 12 दरम्यान लाईट येते. मग आम्ही लेकर बाळ सोडून म्हातारी माणसांनी कसं यायचं पाण्याला, ही कस करायचं, आम्ही काय करायचं, ही आमची सोय करावी. किती पाणी मिळतं आपल्याला एकूण बघितलं दिवसातून? काय मिळतं, 4-5 घागरी, ह्याच्यावर काय करायचं आम्ही? आता अर्धा जर टँकर वाचायचा हवं, पूर्ण गावाची लोकसंख्या किती भरपूर आहे ना आमच्या गावाची लोकसंख्या, मग आम्हाला पाणी भरपूर भेटावं. आम्हाला 2 मुलं, आम्ही 2 नवरा बायको, आणि पाणी कुठं 5-6 घागरी कसं वापरायचं पाणी तेवढं? किती पाणी अपेक्षित आहे तुम्हाला, तेवढं पाणी मिळतं का? मग पाणी एक दिवसाला आम्हाला एक बॅलर तरी मिळावा. एक दिवसाला बॅलर म्हणल्या कपडे भांडी आंघोळी वासर काय जनावर एखाद. जाग शेजारी धरण आहे, धरण कोरडे म्हणायला झालं कोळगाव धरण आणि झालं डोमगावात. आहे का पाणी धरणात? तिथून जरी गाडी पहिल्या बैलाने आणलं तर ते तिथं धरणात पण पाणी नाही, कसं आणायचं? असंच 2 टँकर सगळ्या गावात येतात, तिकडं 6-6 घागरी येते तेवढंच वापरायचं. एकूणच बघितलं तर मराठीत एक म्हण आहे की धरण उसाला आणि कोरड कशाला. हीच काहीतरी सध्याची अवस्था पाहिली तर डोमगावासींची ही पाहिली असं वाटतं की ही अवस्था कुठेतरी मराठीतली जी म्हण आहे ती पंतोपंत लागू होती असं वाटतं. धरण जवळ असलं तरी गावकऱ्याला पाणी मिळत नाही, शासनानं त्वरित यांची व्यवस्था करून आपल्याला पाणी मिळालं पाहिजे, एवढीच गावकरी अपेक्षा करतात. सुजित शिंदेसह बालाजी निरफळ, IBN लोकमत, डोमगाव. सध्या मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि आज पाणी टंचाईनं हैराण झालेल्या लातूरच्या पूर्व भागातील महिला पाण्यासाठी आता चांगल्याच आक्रमक झाल्या. या महिलांना 1.5 महिन्यातून एकदाच पाणी मिळतंय, त्यामुळे या महिलांनी महापालिकेचा निषेध करत थेट आयुक्तांचंच घर गाठलं आणि आंदोलन केलंय. लातूर शहरातल्या सिद्धार्थ सोसायटी भागामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून नळाला पाणी आलेलं नाही आहे, टँकरनंही पुरेसा पाणी पुरवठा होत नाही आहे आणि यामुळे भागातल्या संतप्त महिलांनी नगरसेवकाला सोबत घेऊन चक्क मनपा आयुक्तांचंच घर गाठलंय आणि आंदोलन सुरू केलं. पोलीसही या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी या नगरसेवकालाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलांचा आक्रमकपणा पाहून या महिलांना मनपात आंदोलन करण्याची विनंती पोलिसांनी केली. यानंतर मग महिलांनी आपला मोर्चा मनपाकडे वळवला. पाणी उपलब्ध असताना देखील पाणी देत नसल्याचा आणि नेत्यांच्या घरी प्रमाणापेक्षा जास्त पाणी देत असल्याचा आरोप देखील या महिला आंदोलकांनी केला. 2 महिने झालं पाण्याचा एक सुद्धा थेंब येत नाही आणि पाण्यासाठी म्हणून आम्ही भटकत आहोत. ज्या वेळेस आमची बारी आली पाणी सोडायची त्यावेळेस म्हणतात की तुमच्याकडे पाणी आम्ही सोडणार नाही. मग काय करायचं आज? अरे रावीची कोण भाषा? अरे रावीची भाषा पोलीस करतात डायरेक्ट. ही भाषा आहे का त्यांची बोलण्याची? आयुक्त साहेबांची भेट झाली का तुमची? नाही ना झाली.
झाले, फोनवरच कॉन्टॅक्ट झाला, त्यांचा फोनवरच कॉन्टॅक्ट झालेला आहे. त्यांनी आले नाहीत म्हणून आम्हाला ही वेळ आली की इथं यायची. अगर त्यांनी आम्हाला तिथे दोन चार आम्हाला चांगले सांगितले असते तर आम्ही आलोच नसतो इथंपर्यंत. इतरही जिल्ह्याच्या घडामोडी आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त आयबीएन लोक. बारामतीकरांच्या रेल्वे बजेटबाबत फारच मोठ्या अपेक्षा आहेत. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारा लोणंद फलटण बारामती हा रेल्वे मार्ग पूर्ण होईल ही अपेक्षा आहे. तर वर्ष 2014 बजेटमध्ये पुणे सासवड जेजुरी मुरगाव बारामती या भागाचा सर्वेक्षणकरिता 750 लाख रुपयांची तरतूद आर्थिक वर्षामध्ये करण्यात आली असून हा भाग जिरायती भागातून जात असल्यानं विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता आणि शेतकऱ्यांना व्यवसायासाठी उपयोगी ठरेल. बारामतीमधून सध्या पुण्याला जाण्यासाठी 4 वेळा गाड्या असून हा मार्ग झाला तर 1 तासाचा वेळ वाचणार आहे. बारामतीमधून जाणाऱ्या रेल्वेच्या गाड्यांना डब्यांची संख्या वाढावी. तसंच बारामती ब्रिटिश काळापासून बांधण्यात आलेले जुनेच रेल्वे स्थानक असून इथल्या प्रवाशांसाठी अपुरं पडतं आहे. शिवाय बारामती शहरामध्ये हे रेल्वे स्थानक असताना इथे स्वच्छ पाणी पुरवठाही होत नाही आहे. येणाऱ्या प्रवाशांना बोरवेलचं पाणी प्यावं लागतंय. बारामती पुणे हा प्रवास खर्च जवळपास 25 रुपये आहे तर एसटी बसचा प्रवास हा 110 रुपये आहे. येणाऱ्या रेल्वे बजेटबाबत या अपेक्षा पूर्ण होतील अशी मागणी बारामतीकरांनी केली आहे. नागरिकांकडून जाणून घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव की नेमक्या बारामतीकरांच्या अपेक्षा काय आहेत ते. येत्या रेल्वे बजेटमध्ये बारामतीकरांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. माझ्या बरोबर आहेत बारामतीच्या या ठिकाणी गटनेत्या राष्ट्रवादीच्या भारती मेहता. आपण त्यांना विचारू एकंदरीत बारामतीच्या काय अपेक्षा असणार आहे. बारामती हे एक एज्युकेशनल हब आणि उद्योगनगरी या दोन्ही दृष्टिकोनातून एक नावाजलेलं गाव किंवा शहर म्हणून ओळखलं जातं आणि एज्युकेशनल हब असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त या रेल्वेच्या माध्यमातून सोयीसुविधा झाल्या तर ते निश्चितपणे बरं पडेल. हे जे रेल्वे स्टेशन आहे हे जुनंच ज्यावेळी मीटरगेज होतं त्यावेळेचंच हे रेल्वे स्टेशन आहे त्यामुळे ही जी शेड आहे ही अपुरी पडते. त्यावेळी ज्या प्रवाशांची संख्या होती ही त्यावेळी 500-600 होती परंतु आता ही प्रवाशांची संख्या जर आपण स्टेशन मास्टर मान्य पाटील साहेबांकडून जर आढावा घेतला तर निश्चितपणे 2 ते 2500 रोजचे प्रवासी या ठिकाणी प्रवास करतात तर त्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या सुविधा आहेत त्या सुविधांची मागणी इथले सर्व प्रवासी करत आहेत. महिलांसाठी स्पेशल एक डबा किंवा एक कोच विद्यार्थिनींसाठी असावा अशी ही महिलांची आणि महिला विद्यार्थिनींची मुख्य मागणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी आणि बाकीच्या ज्या सोयी आपण ज्या बाकीच्या चांगल्या रेल्वे स्टेशनला ज्या देतात त्या देण्याचा जर प्रयत्न केला गेला रेल्वे प्रशासनाकडून तर निश्चितपणे जे इथले प्रवास करणारे प्रवासी आहेत विद्यार्थिनी आहेत महिला आहेत त्यांना त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. माझ्या बरोबर रेल्वे बोर्डाचे सदस्य आहेत महेश जगताप. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एकंदरीत कशा पद्धतीने येणारं आत्ताचं बजेट त्या ठिकाणी सादर होईल. पुणे सासवड जेजुरी मोरगाव बारामती ही रेल्वे योजना 2014 मंजूर करण्यात आली. त्या रेल्वे योजनेच्या माध्यमातून सुप्रियाताईंचं उद्दिष्ट असं आहे की संपूर्ण वाढतं शहरीकरण पाहता पुण्यावर येणारा लोड त्यासाठी पुण्यापासून दौंड असेल बारामती असेल अशा लोणंद असेल अशा योजना दुहेरी जास्तीत जास्त लोकलच्या माध्यमातून कसा शहरावर येणारा ताण कमी करता येईल आणि हा ताण कमी झाल्यानंतर संपूर्ण लोक आपापल्या गावापर्यंत राहू शकतील आणि ही योजना हे सुप्रियाताईंनी डोक्यामध्ये धरली आणि ही योजना 2014 मंजूर झाली. यानंतर इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त आयबीएन लोक. ब्रेक
बातम्यांनंतर आपलं स्वागत आणि आता बातमी आहे बुलढाण्याची. बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आहे, ती म्हणजे पोटच्या मुलानंच आईला साखळीनं बांधून ठेवलंय. बंदी केलेल्या या मातेची सुटका करून निर्दयी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरमधली ही घटना असून हरिदास गनबास या निर्दयी मुलानं आपल्या 90 वर्षांच्या आईला साखळीनं बांधून ठेवलं होतं. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या वृद्ध मातेची सुटका केली आहे आणि या निर्दयी मुलावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तर त्यांच्यावर मलकापूर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असून पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे हरिदासनं आईला कडक उन्हामध्ये पलंगाला बांधून ठेवलेलं होतं. हा आरोपी भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. तुम्ही पहा फक्त आयबीएन लोकमत.